हरि ओम। मी संतोष सिंह लोकेगावकर, टेंबीपाडा उपासना केंद्र भांडूप पश्चिम। 1999 पासून बापूंकडे अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनाला मी यायला लागलो। बापूंकडे येण्यापूर्वी माझ्याकडे सूत्र पठण वगैरे फक्त मी 2 मिनिटात रामरक्षा, 1 मिनिटात हनुमान चालीसा असं बोलत होतो। बापूंकडे आल्यापासून मला ह्यांचे पठण चांगल्या प्रकारे उच्चार वगैरे यायला लागले। तसेच बापूंच्या माध्यमातून गिरगाव चौपाटी, सिद्धिविनायक सेवा, पंढरपूर सेवा मिळाल्या हे माझं भाग्य आहे। सद्गुरूंच्या माध्यमातूनही बापूंनी मला सेवा करायची संधी मिळाली। सद्गुरूंमुळे भरपूर ओळखी झाल्या भक्तांच्या सद्गुरूच्या माध्यमातून। तसेच अनुभवी दररोजच्या जेव्हापासून 99 पासून आत्तापर्यंत दैनंदिन बापू म्हणजेच एक अनुभव माझा झालेला आहे। बापू मी 92 ला मुंबईला आलो। प्रत्येक जण मुंबईला आला की एकच इच्छा असते, आपल्या मुंबईत एक स्वतःचं घर व्हावं। सद्गुरूला मी सांगत होतो, सद्गुरूया मला स्वतःचं 10 बायाचं घर दे, पण स्वतःचं दे, 11 महिन्यानंतर मला कोण बाहेर काढता नाही। दिवस घडवते, भावाकडे जेवत होतो, बहिणीकडे झोपायला जात होतो, म्हणजे तिथून बहिणीकडून कामावर जात होतो, असं चाललेलं असे दिवस ढकलत होते। त्यात करून 99 साली बापू भेटले। बापूंकडे सुद्धा तिथूनच असं ऍडजस्टमेंट करून उशीर झाला, तर थानाच्या ऑफिसमध्ये शटर उघडून झोपत होतो रात्री 12-1 वाजता। पुंकडे जाऊन तिकडे जात होतो ऑफिसमध्ये, घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून उशिरा गेलेला। असे एक दिवस जात होते। एक दिवशी काय झालं, जी भावाची रूम होती ती भावाने दुसरी रूम घेतली, छोटी होती म्हणून मला सांगितले ती तागडी असल्यामुळे मालक त्यांना भाड्याने द्यायला देत नव्हता। त्या रूममध्ये मला राहायला भावाने दिले। मी झोपायला लागलो। कालांतराने माझं लग्न झालं। लग्न झालं तर मी मिसेसला गावावरून घेऊन बापूंच्या पादुका पुजून त्या रूममध्ये केलं। 2-3 दिवस झाले मालक आला, तुम्ही इथे राहू शकत नाही, पागडीची रूम भावाच्या नावावर आहे, तर आत्ता काय करायचं बोललो। तर गावची माझ्या मावशीची जमीन होती ती गेलेली, त्या माध्यमातून काही पैसे आले आणि जसे आले तसे मी भावाला 1/2 हिस्सा दिला आणि ती रूम माझ्या नावावर आली। त्या दिवशी मी भावाकडे जेवून बहिणीकडे झोपायला जायचो, ती बहीण जेव्हा तिथून कळव्याला राहायला गेली तर माझी झोपायची वांदे झाली। त्याच मुंबईला भाऊ त्या रूमच्या ज्या रूम मध्ये मी आता राहतो तिथून दुसऱ्या रूम मध्ये राहायला गेला आणि मला ती रूम राहायला दिली। त्या दिवशी बापूंना सद्गुरूंना मी बोललेलो, ज्या दिवशी मला माझी स्वतःची रूम मला राहायला भेटेल त्या दिवशी पंचमपुरुषाचा फोटो आणेन। त्या दिवशी मी तसाच जुईनगरला गेलो, पंचमपुरुषार्थ उपासना घेतली आणि ती आजपर्यंत मी करतो आहे सद्गुरु कृपेने। आज खरोखर सांगावं लागतं, आज माझी भांडूपमध्ये रूम आहेत, ठाण्याला 2-3 रूम आहेत, ऐरोलीला 2 रूम आहेत, एक गावाला 1 रूम, दिवेला 1 रूम आहेत, सद्गुरूकडे मी 1 रूम मागितली, आज सद्गुरु मला 7-8 रूम दिलेत आणि वयाच्या 50 वर्षी मुंबईत 1 रूम घेते वेळी माणूस तडफडतो। आज माझे सद्गुरूने 7-8 रूम झाले, त्याच्यातले 3 बिल्डिंग मध्ये आहेत ब्रह्मांड मध्ये ठाण्याला। सद्गुरू सद्गुरूकडे तुम्हाला काय देईल, सद्गुरूने प्रेम करा, सद्गुरू तुम्हाला सर्व काही देईल। हे 7-8 रूम जे सद्गुरूनेच केलेले आहेत, मी सद्गुरूंना काय दे, सद्गुरु मी काय करतो सेवा करतो त्याच्यापेक्षा 1000 रुपये मी सद्गुरूंनी मला परत केलेला आहे। आणि माझ्या आयुष्यात फक्त प्रार्थना आहे सद्गुरू अनंत बापूंकडे, मला कधीच गर्व होऊ देऊ नको, मी तुझी ही सेवा केली ती गेले, ही तुझ्या चरणाची प्रार्थना आणि तुझ्या चरणाची शेवटपर्यंत लीन होऊ दे, तुझ्या चरणाच्या पुढे माझी उडी जाऊ देऊ नको, बस फक्त चरणाशी लीन होऊन दे। हरिओम श्रीराम अभ्याज्ञ बापूराय हरिओम।